दरम्यान अशोक छापरवाल यांच्या खून प्रकरणाचा इचलकरंजीतील व्यापाऱ्यांनी निषेध केलाय व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली यामध्ये हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली असून सर्व व्यवहार अठ्ठेचाळीस तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी संशयितांच्या शोधासाठी विविध सहा पथकं रवाना केली असून छत्तीस तासात तपास पूर्ण करून संशयितांना अटक करू अशी ग्वाही दिली आहे इचलकरंजीतील कापड व्यापारी अशोक छापरलाल यांचा आज हातकणंगले तारदाळ मार्गावर निर्घृण खून करण्यात आला या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांची तातडीची बैठक झाली या बैठकीत खून प्रकरणाचा निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी सचिन झवर लक्ष्मीकांत मर्दा उत्तम आवाडे घनश्याम इनानी यांच्यासह उपस्थितांनी केली प्रश्नी बैठकीत व्यापाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तास आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आपलं दुकान पेढी घर या ठिकाणी सीसीटीव्ही लावून अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी अथवा उघडकीस येण्यासाठी पोलीस प्रशासनाला व्यापारी मदत करू शकतो असं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलं शहरातील चौदा टोळ्यांना मोका लावून त्या माध्यमातून एकशे दोन संशयित गजाआड केले आहेत अद्याप बाहेर असलेल्यांबाबत तक्रार असल्यास अस पोलिसांशी संपर्क साधण्याचं सा आवाहन त्यांनी केलं आमदार सुरेश हळवणकर यांनी खून खंडणी धमकी असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस दलाला सूचना केल्या असून पोलिसांनीही गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा असं आवाहन केलं बैठकीला उपनगराध्यक्ष तानाजी पवार भीमकरण छापरवाल सतीश डाळ्या नितीन दूत सुनील महाजन भीमकरण खटोड यांच्यासह व्यापारी आणि मान्यवर उपस्थित होते